लग्नाचा सीजन सुरू आहे आणि याच लग्न समारंभामध्ये चोरटे आपले हात साफ करताना दिसतायत. औरंगाबादमध्ये एका लग्न समारंभामध्ये तब्बल 36,50,000 रत्नजडित दागिने चोरट्यांकडून लंपास करण्यात आले. औरंगाबादमध्ये गेल्या 8 दिवसातली ही तिसरी घटना आहे. मंडळी, सीसीटीव्हीत दिसणाऱ्या या अल्पवयीन मुलानं तब्बल 36,50,000 रत्नजडित दागिने लंपास केले आहेत आणि ही घटना घडली आहे औरंगाबादच्या सूर्या लॉन्स मध्ये. नागपूरचे व्यावसायिक सुनील जयस्वाल यांच्या मुलाचं लग्न होतं. चोरट्यानं लग्नावर तब्बल 2 तास नजर ठेवली आणि सोन्याच्या दागिन्यांची बॅग काही क्षणात लंपास केली. एक 11 ते 12 वर्षाचा लहान मुलगा लग्नाच्या स्टेजवरती वधूवरांसोबत वावरत होता. नातेवाईक असल्याचा तो असं भासवत होता. समोर खुर्चीवरती एक त्यांच्यातलाच व्यक्ती बसलेला आहे इनशर्ट करून. तो फोनवरती बाहेरील व्यक्तीशी संभाषण करत आहे. जो गाडीमध्ये ड्रायव्हर रेडी आहे. तर जसा या मुलांनी बॅग घेऊन त्या ठिकाणी आला तसा हा बसलेला व्यक्ती त्या ठिकाणी उठलेला आहे. तो फोनवरती बोलत आहे आणि बाहेरच्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि त्या ठिकाणी पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्येच ते त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. आता यांच्या चोरीची पद्धत कशी होती तेही पहा. आपण वराडींपैकी एक असल्याचं भासवायचं किंवा लग्नातले कर्मचारी असल्याचा बनाव करायचा. यजमान आणि पाहुण्यांचा विश्वास संपादन करायचा. किमती वस्तू आणि दागिने ठेवलेली जागा हेरायची आणि बेसावध क्षणी ती वस्तू लंपास करायची. औरंगाबाद शहरात गेल्या आठवडाभरात अशा VIP मंगल कार्यालयातून आणि उच्चभ्रू लग्नातून सोनं चोरीला जाण्याच्या 3 घटना घडलेल्या आहेत. या 3ही घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा चोरीसाठी वापर करण्यात आलेला आहे. केवळ औरंगाबादच नाही तर महिनाभरात महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये अशा चोरीच्या घटना झाल्याचं समोर आलेलं आहे आणि या सगळ्या चोरीच्या घटनांमध्ये आंतरराज्यीय चोरांची टोळी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. 22 नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवडमधल्या लग्नातून 2.5 लाखांचे दागिने असलेली पर्स चोरीला गेली. लोणी कारभोरमध्ये वऱ्हाडी मंडळीच्या वेशात येऊन थेट नववधूच्या खोलीत प्रवेश मिळवून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटण्यात आली. ठाण्यातल्या घोडबंदरमध्ये एका मंगल कार्यालयातून 42 तोळे सोने चोरीला गेले. या सगळ्या घटनांमध्ये आंतरराज्यीय चोरांची टोळी असल्याचा पोलिसांना संशय आहे आणि या सगळ्या घटनांत लहान मुलांचा चोरीसाठी वापर केल्याचं समोर आलंय. त्यामुळे लग्नात दंग होण्यापेक्षा आता दक्ष राहण्याची गरज आहे. कृष्णा केंडे, ABP माझा, औरंगाबाद. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.